सुरत भुसावळ रेल्वे मार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानक मॉडर्न बनविण्याच्या प्रस्तावाला काही लोकप्रतिनिधींनी नाकारून इंग्रजांच्या काळातीलच नंदुरबार रेल्वे स्थानक डागडोजी करून कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. एकीकडे भारत डिजिटल युगाकडे वाटचाल करीत असताना दुसरीकडे इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्थानकाची वास्तू सांभाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. मात्र यातून काही साध्य होत नसून या लोहमार्गावरील लहान रेल्वे स्थानके मॉडर्न पॅटर्ननुसार विकसित झालेली असताना नंदुरबार रेल्वे स्थानक आजही त्याच स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. नंदुरबार रेल्वे स्थानक हे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर मध्यवर्ती व संकटमोचन स्थानक आहे. या स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला आहे, त्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकावर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. परंतु जुन्याच रेल्वे स्थानकाच्या आराखड्यानुसार दुरुस्ती होत असून प्रतीक्षा कक्ष, तिकीट कक्ष, स्थानक प्रबंधक कार्यालय यासह पिण्याच्या पाण्याची सुविधा व शौचालय ही प्रवाशांच्या सोयीसाठी एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र असा कुठलाही प्रवासी हिताचा विचार रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही. रेल्वे प्रशासनाने नंदुरबार रेल्वे स्थानक मॉडर्न स्थानक बनविण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु या प्रस्तावाला काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. म्हणून असे न होता नंदुरबार रेल्वे स्थानक मॉडर्न पॅटर्ननुसार तयार करावेत अशी मागणी रेल्वे स्थानक व रेल्वे मंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून नंदुरबार येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे. हे जे मागचं रेल्वे स्टेशन दिसतंय अत्यंत प्राचीन आहे, इंग्रजांचा काळातलं आहे, इथपर्यंत सर्व ठीक आहे. म्हणून आम्ही एक प्रवासी संघटनेने एक DRM GM रेल्वे विभाग रेल्वे मंत्री या सर्वांना एक पत्र व्यवहार केलेला आहे. कारण की भविष्याचा कधी विचार करायचा असेल, प्रवाशांचा विचार करायचा असेल, तर बघा साधारण हे जो रेल्वे स्टेशन आहे हे लहान पडतं आहे. म्हणून आम्ही प्रवासी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. निव्वळ इंग्रजांचे हे दगडं सांभाळून काही अर्थ नाही आहे. आम्हाला असं कळालेलं आहे की रेल्वे प्रशासनाने मॉडर्न नंदुरबारमध्ये जे रेल्वे स्टेशन येणार होतं ते रेल्वे स्टेशन रद्द करून फक्त हेरिटेजचा नावाखाली हे जुनं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत बालिशपणाचा निर्णय असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही रेल्वेला प्रशासनाला सांगतोय की येणाऱ्या 100 वर्षाची जी पिढी आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे, प्रवाशांचा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. परंतु आजचं हे रेल्वे स्टेशन कधी तुम्ही पाहिलं असेल तर याच्या भिंती 2-2 फुटाच्या आहेत. निव्वळ इथं रनिंग रूमचा प्रश्न आहे, वेटिंग रूमचा प्रश्न आहे, तिकीट बारीचा प्रश्न आहे, पार्सल बुकिंगचा प्रश्न आहे. परंतु या सर्वांना तिरांजली देऊन निव्वळ कुठला तरी कोणाच्या तरी हट्टापोटी हे जुनं रेल्वे स्टेशन ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात जो प्रवाशांना आज आपण डबल लाईन पाहतोय की भविष्यात जो त्यांना मुकाबला करावा लागणार, रोज समस्यांशी मुकाबला करावा लागणार, आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिलं आहे की बस सदर नंदुरबारचं जे रेल्वे स्टेशन आहे हे मॉडर्न असलं पाहिजे. चिंचपाडा अगर तुम्ही पाहिलं असणार तर चिंचपाडाचं देखील छोटंसं स्टेशन आहे, तिथून 5 प्रवासी जातात, पण भव्य दिव्य आहे, तिथं सर्व सोयी उपलब्ध आहेत. आणि हे ताप्ती लाईनचं सर्वात संकटमोचन रेल्वे स्थानक असून सुद्धा इथं निव्वळ कोणाच्या तरी हट्टापोटी हे जुनं रेल्वे स्टेशन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही प्रशासनाला याबाबत अवगत केलेलं आहे की एकाच इमारतीत सर्व असलं पाहिजे, नाहीतर एक वेटिंग रूम कुठे, AC रूम कुठे, बाथरूम कुठे, संडास कुठे, अशा पद्धतीनं आता विखरून टाकलेलं आहे. परंतु ह्या काही लोकप्रतिनिधींनी आम्हाला कळत आहे की लोकप्रतिनिधींनी या गोष्टीला विरोध केलेला आहे की बा हे जुनं ठेवा, याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. निव्वळ या इंग्रजांच्या या इमारतींना सांभाळून काही अर्थ नाही आहे, निव्वळ त्याच्या दगड आहेत. अगर नवीन बनवायचं असेल, एअरटेक कधी ठेवायचं असेल तर नवं बनवून त्याला लुक देऊ शकतात की असं नंदुरबारचं रेल्वे स्टेशन होतं. पण निव्वळ आपल्या एखाद्याचा भावना, एका व्यक्तीच्या भावना तिच्याशी जुळलेत तर त्याला नाही भावना नाही व्यवहार महत्त्वाचा आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण नूतनीकरण करताना नवं मॉडर्न नंदुरबार स्टेशन बनवावं, ज्याच्यात एकाच इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. जुनं राहिलं तर सुविधा उपलब्ध राहणार नाही, प्रवाशांची सोय होणार नाही, अधिकाऱ्यांची सोय होणार नाही, कर्मचाऱ्यांची सोय होणार नाही.